आणि महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपतींचा अपमान आहे अशी टीका संजय मंडलिक यांनी केलेली आहे. संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत कोल्हापुरातले. कोल्हापुरात शाहू छत्रपतींचा फॉर्म भरण्यासाठी महाविकास आघाडीचा एकही मोठा नेता आला नाही असं मंडलिक म्हणाले. शाहू छत्रपतींचा सन्मान राखला जात नाही याचा खेद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सुदैवानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी त्यांचा सन्मान राखण्यासाठी राज्यातला एकही वरिष्ठ नेता आला नाही. खरं म्हटलं तर तो त्यांचा अपमान केला का अशी परिस्थिती झाली. खरं म्हटलं तर कोल्हापूरच्या गादीचा मान राखायचा असता तरी जिल्हा राज्यातला तिन्ही पक्षातला कुणी ना कुणीतरी नेता यायला पाहिजे होता. या उलट माझ्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब हे स्वतः जातीनं आले. आणि मग निवडणूक ही गांभीर्याने घ्यायची असते, कदाचित काँग्रेस पक्षानं तर ठरवलेलं नाही. ही जागा गेलेली आहे असं काय वाटते, कदाचित त्यांना वाटते काय काय माहिती नाही. पण जागा निवडणूक लढवणं ही गोष्ट वेगळी, पण जो उमेदवार फॉर्म भरणार आहे त्यांचा किमान सन्मान या निमित्तानं राखायला पाहिजे होता. आणि हा हा सन्मान राखला गेला नाही याबद्दल मला खेद व्यक्त करा.